श्री दादा साहिब धनवटी नगर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय की 150वीं वर्षगांठ पर कार्यक्रम का आयोजन किया गया। इस दौरान राष्ट्रीय स्वयंसेवक संघ के प्रमुख मोहन भागवत प्रमुख रूप से उपस्थित थे, जिस दौरान उन्होंने विद्यालय के 150 वर्ष पूरे होने पर शुभकामनाएं दी, साथ ही अपना मनोगत व्यक्त किया। शिक्षा से इंसान बनता है, ऐसा वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघ के प्रमुख मोहन भागवत ने शनिवार को श्री दादा साहेब धनवटी नगर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय की 150वीं वर्षगांठ पर आयोजित कार्यक्रम में किया। इस दौरान उन्होंने कहा कि किसी भी विद्यालय के लिए गर्व की बात होती है कि उनके विद्यालय से जाने वाले विद्यार्थी सार्थक बने और 150 सालों से श्री दादा साहेब धनवटी नगर विद्यालय से सार्थक छात्र ही निकले हैं। वही उन्होंने इस दौरान विद्यालय की भी प्रशंसा करते हुए शुभकामनाएं दी। आम्हाला हा विशेष आनंद आहे की या शाळेमध्ये अगदी पहिल्यांदा आलो की डॉक्टरांच्या जन्मशताब्दीच्या वेळेला त्याचं चित्रण जे आहे त्या निमित्ताने आलो। दोन प्रसंग इथे झाले, वंदे मातरमचा झाला तिथे आणि डॉक्टर हेडीवार लहानपणी वडिलांबरोबर कीर्तनात बसले आहेत आणि त्या कीर्तनात काही देशभक्तीच्या गोष्टी झाल्या आहेत असा प्रसंगही इथे झाला। तर त्यानिमित्त आलो तर इतकं ते अपूर्व वाटायचं। डॉक्टरांची शाळा नील सिटी हायस्कूलमध्ये अगोदर संदेश शिक्षा वर्गात निवासही राहत असते, त्या काळात खूप शारीरिक केल्यामुळे थकून गेलेले स्वयंसेवक बौद्धिक वर्गात टेकून बसले आणि त्या खालच्या चौकात पडले डुलकी येऊन, असेही प्रसंग झालेले। हे सगळ्या संघाच्याही आठवणी याच्याही जुळलेल्या, त्याच्यामुळे संघाच्या स्वयंसेवकांना आणखी विशेष आनंद आहे। शतकोत्तर सुवर्ण महोत्सवापर्यंत ही शाळा आलेली आहे आणि नुसती आली आहे असं नाही, तर या शाळेने आपलं ब्रीद हे कायम ठेवून 150 वर्षाचा प्रवास केलेला आहे। इस कार्यक्रम में विद्यालय के विद्यार्थी उपस्थित थे, वहीं रंगारंग कार्यक्रमों का भी इस दरमियान आयोजन किया गया। कैमरा पर्सन माइकल के साथ दिशा हटवार, BCN न्यूज़ नागपुर।